अंबरनाथ कांग्रेस ने एक अनोखा विरोध दर्ज किया है। अंबरनाथ नगर पालिका के बाहर लोहे की चप्पलों के स्टॉल लगाने की अनुमति कांग्रेस पार्टी ने नगर पालिका प्रशासन से मांगी है। नगर पालिका में छोटा सा भी काम कराने के लिए कई चक्कर काटने पड़ते हैं, जिसमें चप्पलें घिस जाती है। इस बात को याद में रखते हुए कांग्रेस पार्टी ने लोहे की चप्पलें बनाकर इसे बेचने का निर्णय लिया है। आइए लेते हैं अधिक जानकारी कांग्रेस के पूर्व नगर सेवक मिलिंद पाटिल से। नगर पालिकेमध्ये सामान्य जी जनता वारंवार त्यांच्या तक्रारी घेऊन येत होते, त्याच्यावरती सामान्य जनतेला काही त्यांच्या प्रश्नावरती उत्तर मिळत नव्हतं। ती जनता मी नगरसेवक, माझी नगरसेवक आहे, आमच्यासारख्या बरेचशा नगरसेवकांकडे ते जात होते आमच्या प्रश्नावरती, पण नगरपालिकेमध्ये आम्ही जाऊनही नगरपालिकेचे अधिकारी जागेवरती नसतात आणि अंबरनाथची जनता त्यांचे प्रश्न मांडणार कोणापुढे, आणि वारंवार नगरपालिकेमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नाला काही प्रतिउत्तर मिळत नाही। म्हणून आम्ही आज येणाऱ्या ह्या दोन दिवसात नगरपालिकेच्या बाहेर जी लोक त्रासळलेली आहेत, जी लोक ह्या नगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांकडे जाऊन फेऱ्या मारून त्यांच्या चपला झिजलेत, म्हणून लोखंडी चप्पल वाटत आहे जेणेकरून त्यांच्या चपला झिजणार नाही। कोणार्क अपना शहर अपनी बातें।